okay so with respect to Indian Constitution in examination you will get question on background of the like constitution making process background of the constitution making process which we can say historical background in that particular uh, in that particular uh, chapter you can get questions related to different,

Uh, part and parcel of the modern history and indian constitution also so the historical background with respect to the making of the constitution that is important and in that all the rules all the regulations or the all the like acts which were passed during british period in the pre-independence period that is important for example regulating act is one pitt's india act regulating act of 1773 Pitt's India Act of 1784. There was one. Then, then there was one amendment act, amendment act of uh, uh, 1786. Okay, and uh, there are so many other acts. Okay, so charter acts are there. There's three. Uh, there were uh, important four charter acts. So 1793 Charter Act, Charter Act of the 1813. Okay, then Charter Act of 1833, Charter Act of uh, 1853 all these important acts are there and then comes uh, uh, there is uh, important act which is called as government of india act 1858 atrashe ataunsa barashashankaida government of india act and then there is a proper development with respect to indian administration through indian council act of 1861 then indian council act of 1892 ओके अँड देईनटीन झिरो नाईन फर्दर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थर्टी फाईव्ह ओके देन वॉज इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ओके आणि नंतरच्या काळामध्ये आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरचे मग जे काही कायदे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बनवले तर त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात ठीक आहे म्हणजे तोच मग आपला भारतीय संविधान झाला आणि नंतर मग जे काही आपली व्यवस्था निर्माण झाली तर मग नंतरच्या काळातले सगळे क्वेश्चन्स वगैरे येतात सो विथ रिस्पेक्ट टू धिस पर्टिक्युलर सेक्शन ऑफ हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह समटाइम्स यू कॅन गेट क्वेश्चन्स इन एक्झामिनेशन सो वॉट काइंड ऑफ क्वेश्चन ओके आय ऑलरेडी टोल की धिस इज अ पार्ट ऑफ धिस हिस्टॉरिकल पर्सपेक्टिव्ह इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री ऑल्सो आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्रीचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी याचा अभ्यास तुमचा ऑटोमॅटिकली होऊन जातो या कॉन्स्टिट्युशनच्या हिस्टॉरिकल पर्सपेक्व्हचा खूप असा विशेष काही फरक पडत नाही सो तुम्हाला याच्यामधला हा जो पार्ट आहे हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हचा हा आपण म्हणजे ऑल द ऍक्ट्स लाईक राईट फ्रॉम द चार्टर ऍक्ट्स पिट्स इंडिया ऍक्ट चार्टर ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ सेवन्टी थ्री ऑल दिस थिंग

रचना जी झाली आणि त्या भारतीय संविधानाच्या रचनेच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी करण्यात आल्या सो so, त्या गोष्टी आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत पहिल्या आपल्या लेक्चर मध्ये फर्स्ट लेक्चर मध्ये ओके okay? बाकीच जो काही हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आहे सो so, तो असा खूप डिटेल मध्ये म्हणजे आता आपण मी काही डिस्कस करत नाही दॅट आय विल डिस्कस आफ्टरवर्ड वेन आय टेक सेपरेट लेक्चर्स ऑफ लाईक मॉडर्न इंडियन हिस्ट्री ओके मॉडर्न इंडियन हिस्ट्री ओके सो मेन कन्झन इज ऍक्च्युअल शेपिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन तो आता कॉन्स्टिट्युशन शेपिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या भारतीय संविधान कसं तयार झालं सो भारतामध्ये ज्या ब्रिटिश आले ब्रिटिशांची एस्टॅब्लिशमेंट झाली त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की भारताचा स्वातंत्र्य लढा वगैरे भारताचा सुरू झाला साधारणत आपण म्हणतो की एटीन फिफ्टी सेव्हनचं लाईक फर्स्ट रिव्हॉल्ट आहे मग त्याच्यानंतरची महत्वाची डेव्हलपमेंट आहे ब्रिटिश सरकार आहे ब्रिटिश सरकारने काही महत्वाचे डिसिजन्स घेतले आणि मग त्याच काळामध्ये म्हणजे नाईन्टीन सेंच्युरीमध्ये भारतामध्ये सोशल आणि रिलीजियस आंदोलनं सुरू झाली ऑर द रिफॉर्म मुवमेंट स्टार्टेड इन इंडिया ऍट द सेम टाइम पॉलिटिकल रिफॉर्म मुवमेंट स्टार्टेड इन इंडिया इन द नाईनटीन सेंच्युरी अँड द मोस्ट इम्पॉर्टंट

Uh, you must be knowing about the emergence of the Gandhiji's leadership. And under the Gandhiji's leadership, you can see that okay, so, many, uh, so many other moments started in India with the involvement of the masses. Okay. And then uh, we can see that okay, uh, uh, with these particular moments, ultimately there is a uh, emergence of a public opinion. इन फेवर ऑफ इंडियाज कम्प्लीट इंडिपेंडन्स ओके अँड अगेन्स्ट द ब्रिटिश ओके म्हणजे भारतामध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे एकोणीशे नंतरचा जो कालखंड आहे त्या याच्यामध्ये भारतामध्ये आपल्याला दिसतं की पब्लिक ओपिनियन इट वॉज इन द फेवर ऑफ कंप्लीट इंडिपेंडन्स अँड इट वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश ओके ही जे डेव्हलपमेंट आपण बघतो साधारणतः नाईन ट्वेंटी सेंच्युरीमध्ये त्याचं आउटपुट आपल्याला जे दिसते ते आपल्याला इंडिपेंडन्स मध्ये दिसतं म्हणजे युअर व्हॉट यू कॅन से की युअर uh, इंडिपेंडन्स uh, 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 आता त्याला बरेचसे कारण आहेत की सेकंड वर्ल्ड वॉर वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी काही जात नाही बट अल्टिमेटली वी गॉट इंडिपेंडन्स 1947. But before that, what happened? Okay, before that, what happened? That happening, that particular constitutional development is responsible for the creation of one important, uh, like, important institution or important group, which is called as Constituent Assembly. Okay, Constituent Assembly. And that finally, that Constituent Assembly was. Uh,

अच्छा दर्पण तुझा आहे का ओके ठीक आहे नाव नाव मेन्शन त्याच्यामुळे हां ठीक आहे हरकत नाही आणि रेडमी कोणाचा आहे ओके सर रेडमी स्मिता हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके हरकत नाही ओके सो दिस इज जस्ट व्हेरी लाईक बेसिक बॅकग्राऊंड ऑफ दिस दिस थिंग अँड देन वी कॅन सी दॅट की कॉन्स्टिट्युंट असेंबली दॅट क्रिएटेड And after creation of constituent assembly, there is one another like another body created, which is called as a drafting committee. And then that drafting committee shouldered with the responsibility of preparation of the draft of the constitution. And finally, there were members of the drafting committee. There was a chairman of the drafting committee. And ultimately, that drafting committee prepared a, a, a draft. Okay and finally that draft put for discussions on so many occasions so many times okay and there were there were suggestions there were debates whatever the prepared uh, by the drafting committee that draft was discussed on the floor of the assembly with certain suggestions with certain amendments so many amendments and with lot of debates and discussion ultimately that draft uh, passed okay and the draft which passed on one particular date that is 26 november 1949 okay 26 november 1949 anima kachamadeth mentioned this is a date for the adoption of the adoption and enactment of the constitution of india but we did not like all the organs all the uh, all the articles, all the provisions of the Constitution did not implement on 26 November 1949, and a final enactment of the Constitution uh, or the finally we an enacted Constitution on 26 January 1950, and that's why that 26 January is considered as the Republic Day of India. Okay, Republic Day. So which January? 1950. So Ata he just वरुण information ahead. Uh, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे दोन डेट्स माहिती असतील की ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला आपण काय म्हणतो व्हॉट वी कॉल टू ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर वॉट वी कॉल टू ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर डे कॉन्स्टिट्युशन डे ओके सो ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर वी कॉल ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर ऍज अ कॉन्स्टिट्युशन डे ओके अँड ट्वेंटी सिक्स जानेवारी इट्स अ रिपब्लिक डे ओके इट्स अ रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिवस ठीक आहे सो so हे दोन दिवस आहेत आता तुम्हाला हे पण कारण माहिती आहे बऱ्याचशा लोकांना की वाय वी लाईक फायनली दॅट वर्क ऑफ द कॉन्स्टिट्युशन कम्प्लिटेड ऑन ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर बट वी

म्हणजे स्वराज्याची मागणी केली होती एकोणीस hmm. म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस मध्ये स्वराज्याची मागणी केली होती त्यावेळी तेव्हापासून मग सव्वीस जानेवारी हा दिवस आपला कॉन्स्टिट्युशन म्हणजे डे इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डे करणार होतो बट आपला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं म्हणून मग त्यांनी आपला भारताचा प्रजासत्ताक दिवस हा सव्वीस जानेवारी निवडला मग कोणी निवडला पन... पन... <laughs> 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 हा सो so बेसिकली पन... काय बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड काय त्याचं कि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला ट्वेंटी सिक्स जानेवारी

स्वतंत्र झाला सो भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपला देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला सिन्स काँग्रेसच्या हातात सत्ता आली आणि म्हणून मग काँग्रेसनी त्यांचा तो जो रिझोल्युशन होता त्याला त्याच्या अकॉर्डिंगली ट्वेंटी सिक्स जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताला गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं ओके हे लक्षात ठेवा हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे बाकी आपलं काम सगळं सव्वीस नोव्हेंबरला झालेलं होतं आणि मग रिसेंट पिरियड मध्ये आपण सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर वी अडॉप्टेड वी ऍक्सेप्टेड अँड नाव लाईक एव्हरी स्टेट इवन सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड ओनली केंद्र सरकारने त्याच्याबद्दल डिसिजन घेतला आणि आता तो संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर सगळीकडे सेलिब्रेट होतो ज्या दिवशी प्रियांबल जे आहे भारतीय संविधानाचं ते वाचलं जातं ओके सो धिस इज जस्ट जस्ट म्हणजे एक थोडस सुरुवातीला तुम्हाला हो बॅकग्राऊंड सांगून थोडंसं हे सांगितलं मी सो so, हे दोन दिवस महत्वाचे आहे सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आपलं सगळं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या अंतर्गत ड्राफ्टिंग कमिटीने केलेलं काम सगळं पूर्ण होऊन त्याच्यावरती संपूर्ण सिग्नेचर्स वगैरे होत आपलं कम्प्लीट झालेलं होतं त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन याच्या आधी आलेलं आहे आणि नंतर मग सव्वीस जानेवारीला आपण फायनली इम्प्लिमेंट केलं सो आता ही जी हि जी ही जी Uh, okay. the process i actually started the process which started of making of the constitution actually uh, in 1946. so that we need to uh, discuss. Uh, on the basis of that only you can get uh, questions in examination. Uh, here the most important thing is that uh, with respect to this particular uh, chapter that is uh, constitution making.

गठित करण्यात आली हा एक प्रश्न बरेचदा एक्झाम मध्ये आलेला आहे इट्स अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अँड व्हेरी सिम्पल क्वेश्चन कोणाला सांगता येईल काय संविधान सभा ज्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो ती कॉन्स्टिट्युट्युएंट असेंब्ली ओके ती कोणत्या मिशनच्या रेकमेंडेशन नुसार बनवण्यात आली कैबिनेट मिशन कैबिनेट मिशन कैबिनेट मिशन ओके ग्रेट को आंसर सर पूजा हाँ पूजा गुड सो कैबिनेट मिशन रेकमेंडेड एंड एज पर द कैबिनेट मिशन फाइनली दिस कॉन्स्टिट्यूंट असेंबली कॉन्स्टिट्यूटेड ठीक है आता है जे है जस्ट अ मिनिट ओके हे जे कॅबिनेट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या मिटिंग बद्दल सुद्धा क्वेश्चन्स येतात म्हणजे मी थोडंसं डायरेक्टली डायरेक्टली आय एम लाईक ना ओके सो व्हॉट एव्हर द लाईक डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्झामिनेशन इफ आय एम टॉकिंग सो वन क्वेश्चन इज रिलेटेड टू दॅट अनादर रिलेटेड टू सिटिंग्स त्यांच्या ज्या बैठकी होत्या त्याच्या संदर्भात पण क्वेश्चन्स येतात आता त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन येतो म्हणजे बऱ्याचदा जो आलेला आहे की यांची फर्स्ट सिटिंग केव्हा झाली हे जे कॉन्स्टिट्युएंट असेंबली जी बनली संविधान सभा त्यांची फर्स्ट सिटिंग केव्हा झाली दुसरी सिटिंग केव्हा झाली त्यांचे अध्यक्ष कोण होते त्यांचे टेम्पररी अध्यक्ष कोण होते हु वॉज द Like temporary president, who was the permanent president? Who were the vice presidents? Okay, who was the like uh, advisor? So that sort of questions are also possible in the examination. Okay, then drafting committee, whatever the drafting committee, uh, which uh, which was very much responsible for preparation of the constitution of India, the drafting committee was shouldered with the responsibility of making entire draft of the constitution. सो हु आर द मेंबर्स ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी अँड हु वॉज द चीफ ऑफ ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे जे, जे चेअरपर्सन कोण होते ड्राफ्टिंग कमिटीचे त्याच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत आणि मग कशा कशा पद्धतीने ती प्रोसेस झाली त्याबद्दल क्वेश्चन्स येतात मेजर काही कमिटीज होत्या ज्या मेजर इश्यूज वरती किंवा मेजर सब्जेक्ट वरती कॉन्स्टिट्यूट करण्यात आलेल्या होत्या सो आणि त्याच्यामुळे त्याला मेजर कमिटीज म्हटल्या जातं आणि काही कमिटीज होत्या ज्यांच्याकडे छोटे छोटे विषय देण्यात आलेले होते तर त्या मायनर कमिटीज होत्या सो so, याच्या संदर्भात सुद्धा क्वेश्चन जे आहेत तर ते एक्झामिनेशन्स मध्ये आलेले आहेत ठीक आहे सो ओव्हरऑल so, आणि नंतरची जी मग बाकीची जी प्रोसेस आहे कसं कशा पद्धतीने हे करण्यात आलं तर तो फक्त एक डेव्हलपमेंटचा भाग आहे की किती मिटिंग झाल्या किती ता बसले किती कशा पद्धतीने त्याच्यावरती पब्लिक वोटिंग साठी कितीदा ते ड्राफ्ट देण्यात आला वगैरे वगैरे ही एक डेव्हलपमेंट आहे दॅट वी डोंट नीड टू डिस्कस ओके बट विथ रेस्पेक्ट टू एक्झामिनेशन एंटायर धिस स्टॅटिक पोर्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टॅटिक पोर्शन म्हणजे काय की आता या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ऍक्सेप्टेड आहेत सो दॅट वी नीड टू कीप इन माइंड ऑलवेज ठीक आहे सो आता याच्यामध्ये बघा की पहिलं जे आपलं हे आहे मी डायरेक्टली आता कॉन्स्टिट्युशन मेकिंग वरती आलो आणि त्याच्याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे थोडंसं सांगतोय ठीक आहे आता बघा याच्यामध्ये की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली राईट सो इट्स फर्स्ट मिटिंग नाईन डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स ओके फर्स्ट मिटिंग ऑफ कॉन्स्टिट्युंट असेंब्ली नाईन्थ डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स ओके दॅन देर वॉज देर वॉज First president of this constituent assembly, you must be knowing. First president of the constituent assembly who chaired this meeting on 9th December 1946. Who was the first chairman of this constituent assembly? Anybody, Anybody? Dr. Rajendra Prasad? No, 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 no. Uh, on, on December, uh, on 9th December 1946. Uh. Uh -huh. Dr. Sachidananda Sinha, okay dr sachidananda sinha was the who was the oldest member okay he was elected as the temporary president of the assembly okay and this was a practice of the french government and this practice used here so the oldest member of okay oldest member he was elected as the president of that constituent assembly but you can see that key ही वॉज अ प्रेसिडेंट ओनली फॉर द नेक्स्ट टू डेज म्हणजे नाईन्थ डिसेंबरला पहिली मिटिंग झाली त्याचे प्रेसिडेंट ते निवडण्यात आले नऊ दहा आणि अकरा ला दुसरी मिटिंग झाली अँड इन दॅट इलेवन्थ डिसेंबर मिटिंग यु कॅन सी दॅट की डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही ही वॉज इलेक्टेड ऍज द रेग्युलर प्रेसिडेंट ऑर ऍज द परमनंट प्रेसिडेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्युंट असेंब्ली अँड देर वे टू मोर अदर पर्सन्स एच सी मुखर्जी

अकरा डिसेंबरला दुसरी मिटिंग झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दोन त्यांचे सबॉर्डिनेट्स वाईस प्रेसिडेंट एच सी मुखर्जी आणि वी टी कृष्णमाचारी परत तिसरी मिटिंग त्यांची थर्टिंथ डिसेंबरला झाली ओके थर्टीन डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स अँड ऑन थर्टिंथ डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स यू कॅन सी दॅट की जवाहरलाल नेहरू मूड अ हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ओके in the in that constituent assembly and that particular objective resolution it is having the fundamental principles and the philosophy of this uh, structure of the constitution okay so that objective resolution finally passed okay on the floor of the assembly on 22nd january 1947 हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे ज्याला मराठीमध्ये उद्दिष्टांचा ठराव म्हणतात ते प्रपोज केले जवाहरलाल नेहरूनी तेरा डिसेंबर एकोणीशे छेचाळीस ला त्याच्यावरती चर्चा झाली हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे भारतीय संविधानाचं काय स्ट्रक्चर असलं पाहिजे काय फिलॉसॉफी आहे काय फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत हे सगळं दाखवतं दॅट इज दॅट एंटायर थिंग्स आर मेन्शन इन दॅट आणि मग त्या त्या प्रपोजलला त्याच्यावरती चर्चा होऊन ट्वेंटी सेकंड जानेवारी सेव्हनला मान्यता मिळाली आणि हे मान्यता मिळालं मिळालेलं जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्यालाच आपण आता प्रिआल ऑफ द कॉन्स्टिट्युशन असं म्हणतो ओके सो डेव्हलपमेंट फक्त लक्षात घ्या मीटिंग सुरू झाली नऊ तारखेला अकरा तारखेला तेरा तारखेला थर्टीन डिसेंबर फोर्टी सिक्स ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी मांडलं तर जवाहरलाल नेहरू फायनली पास ऑन जानेवारी ओके बावीस जानेवारीला हे सगळेच्या सगळे फॅक्च्युअल मध्ये एज इट इज येतात ओके यू कॅन गेट सच अ क्वेश्चन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द कॉन्स्टिट्युशन मेकिंग प्रोसेस भारतीय संविधानाच्या याच्यामधल्या ठीक आहे टप्पे त्याच्यामध्ये तुम्हाला दिला जाईल की नाईन डिसेंबर फर्स्ट कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मिटिंग ओके सेकंडली इलेव्हन्स डिसेंबर फोर्टी सिक्स सो अँड सो वेअर इलेक्टेड एज द प्रेसिडेंट अँड द व्हाइस प्रेसिडेंट ऑफ द दूंट असेंबली थर्ड तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल किंवा डिसेंबर जवाहरलाल नेहरू प्रपोज ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन फोर्थ स्टेटमेंट तुम्हाला दिलं जाईल की ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी सेव्हन फायनली दिस ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पास अँड दिस ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इज टर्म ऍज प्रिबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ओके भारतीय संविधानाचा प्रारूप म्हणजे बघा की हा जो प्रश्न आहे हा पूर्णत स्टॅटिक आहे धिस क्वेश्चन इज टोटली बेस्ड ऑन युअर स्टॅटिक इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती संविधानाचा अभ्यास करताना विथ रेस्पेक्ट टू इंडियन कॉन्स्टिट्युशन टू स्टडी इंडियन कॉन्स्टिट्यूशन वी नीड टू कीप इन माइंड टू थिंग्स वन इज अ एंटायर स्टॅटिक पोर्शन आता हा स्टॅटिक पोर्शन आहे त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन नेताना असेच क्वेश्चन्स येतील की कोणत्या वेळेस काय झालं आणि सिन्स इट इज रिलेटेड टू कॉन्स्टिट्युशन सो इट इज अ इट इज अ क्वेश्चन रिलेटेड टू युअर पॉलिटी सेक्शन ठीक आहे दुसरा आपण जसं पुढे पुढे जाणार आहोत जसं आपण बाकीच्या बाकीच्या गोष्टी शिकू जसं आता सपोज मी प्रियांबलला डिस्कशन करायला घेतलं ओके आता मी घेणारच आहे विद पीपल ऑफ इंडिया वगैरे ठीक आहे त्याच्यामधलं जर मी समजा सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल ओके इफ आय एम टॉकिंग अबाउट द प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम सो सेक्युलरिझम ॲज अ प्रिन्सिपल इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल पार्ट अँड इट्स अप्लिकेशन इट कॅन बी अ करंट बेस म्हणजे प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम इट इज एन्श्राईन्ड इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इन दॅट प्रिएम्बल मीन्स इट इट मेन्शन आफ्टरवर्ड्स ओके सोवेरियन सोशालिस्ट सेक्युलर जे आहे है ना सो so, uh, दोन शब्द नंतर आलेले होते ठीक आहे सो हे जे प्रिन्सिपल्स आहेत तर हे प्रिन्सिपल्स कन्सेप्च्युअली इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा अप्लिकेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे सो so, अप्लिकेशन पार्ट वरती ज्यावेळेस आपण जातो तर तो, तो करंट पार्ट होतो आणि ज्यावेळेस आपण त्याचा कन्सेप्ट uh, समजतो तर तो स्टॅटिक पार्ट सुद्धा होऊ शकतो म्हणजे स्टॅटिक म्हणजे त्याचा तो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचा मिनिंग हा आहे ओके तर त्याला समजून घेणं किंवा कुठल्या कोणत्या वेळेस कुठले शब्द त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आले हा स्टॅटिक पार्ट झाला ठीक आहे म्हणजे समजा आता सोवेरियन सोशालिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक याच्यामध्ये दोन शब्द आणि आणखी एक इंटिग्रिटी नावाचा शब्द हे नंतर ऍक्सेप्ट करण्यात आले तर तो नंतरची डेव्हलपमेंट झाली ती थोडीशी जनरल नॉलेजच्या uh, संबंधात परंतु सोशालिस्टचं अप्लिकेशन काय आहे सोवेरियनचं अप्लिकेशन काय आहे सेक्युलरचं अप्लिकेशन काय आहे सोशल जस्टिस अप्लिकेशन काय आहे कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात ऑल दिस ऑल दिस बी करंट ओके ऑल दिस कॅन बी रिलेटेड टू द करंट हॅपनिंग सो दिस टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे तर ही एक डेव्हलपमेंट लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू धिस आता याच्यामध्ये काही आणखी क्वेश्चन्स येतात स्ट्रॅटिक वरती जसं आता uh, आपण आताच फिफ्टीन ऑगस्ट सेलिब्रेट केला सो so, त्याच्याशीच थोडंसं रिलेटेड आहे किंवा त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट जसं आता फॅक्च्युअल मध्ये कि इंडिया कॉमनवेल्थ इन मे नाईन फोर्टी नाईन भारताचं कॉमनवेल्थ नेशनचं मेंबरशिप भारताला मिळालं में एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टचा जो आपला तिरंगा ध्वज ज्याला म्हणतो चौरंग आहे तो ऍक्च्युली कारण चार रंग आहेत त्याच्यामध्ये तिरंगा आहे आणि मध्ये अशोक चक्र आहे तर अशोक चक्राचा रंग जर आपण कन्सिडर केला तर तो चौरंगा होतो ओके सो ते चार हे सो so, तो जो तिरंगा आपण अडॉप्ट केला नॅशनल फ्लॅग ओके नॅशनल फ्लॅग ऑन ट्वेंटी सेकंड जुलै नाईन्टीन फोर्टी सेवन ओके सो जुलै फिफ्टीन्थ ऑगस्ट च्या एका महिन्याच्या आधी साधारणतः okay. तो अडॉप्ट केला सो त्याच्या आधीचा महिना लक्षात ठेवायचा जुलैमध्ये अडॉप्ट केला फिफ्टीन ऑगस्ट वी वी गॉट इंडिपेंडन्स ऑफ्टीन्थ ऑगस्ट सो ऑन जुलै ट्वेंटी सेकंड फोर्टी सेवन वी हॅव लाईक अडॉप्टेड अवर नॅशनल फ्लॅग त्याच्यानंतर नॅशनल अँथम ओके आपली जी नॅशनल अँथम जी आहे सो ती नॅशनल अँथम आपण केव्हा अडॉप्ट केली सो ट्वेंटी फोर्थ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी ओके वी अडॉप्टेड नॅशनल अँथम ऑन ट्वेंटी फोर्थ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण आपलं राष्ट्रगीत जे आहे राष्ट्रगीत अॅडॉप्ट केलं ठीक आहे त्याच्यानंतर मग इट अॅडॉप्टेड द नॅशनल सॉंग ऑन जानेवारी ओके हि जी जी कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युएंट असेंबली होती त्या कॉन्स्टिट्युएंट असेंबलीनेच हे ॲडॉप्ट केलेलं होतं सो नॅशनल फ्लॅग नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉंग अडॉप्टेड ऑन ट्वेंटी फोर्थ जानेवारी ओके आणि त्याच्यानंतर परत या कॉन्स्टिट्युएंट असेंबलीने काय केलं

चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाल्या आणि त्याच्या दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारीला आपलं भारतीय संविधान जे आहे तर ते आपण फायनली इम्प्लिमेंट केलं फायनली एनॅक्ट केलं सगळेच्या सगळे प्रोव्हिजन्स आपण एनॅक्ट केले ओके okay. हा झाला तुमचा स्टॅटिक पार्ट ओके इट्स युअर स्टॅटिक पार्ट ज्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही कुठलेही काही चेंजेस होणार नाही दिस इज अ स्टॅटिक पार्ट ठीक आहे जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं याची उपयोगी उपयोगिता म्हणजे अप्लिकेशन पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन सो वी शाल डिस्कस अप्लिकेशन ऑफ डिफरंट आर्टिकल जसं फॉर एक्झाम्पल आर्टिकल फोर्टीन आहे फंडामेंटल ओके आर्टिकल ट्वेंटी वन आहे सो व्हॉट इज अप्लिकेशन हाऊ हाऊ दिस आर्टिकल्स आर रिलिव्हंट ओके इन अवर डे टू डे लाईफ सपोज इफ यू टॉक अबाउट आर्टिकल ट्वेंटी वन ओके okay, म्हणजे आर्टिकल एकवीसचा जर तुम्ही हे केला आर्टिकल चा तर तुम्ही विचारलं की काय आहे व्हॉट द रिलिव्हन्स ऑफ आर्टिकल ओके इज द द ऑफ ऑफ स्टेट पॉलिसी ओके व्हॉट रिलिव्हन्स ऑफ द व्हॉट इज द रिलिव्हन्स ऑफ द पॉवर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ओके रिसेंटली यू मस्ट बी नोईंग दॅट की देर इज वन केस uh, एक केस आहे त्या केसमध्ये um, काय नाव त्यांचं ते त्यांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा सांगितलेली आहे Contempt of the court, What is that case? Anybody? Prashant Bhushan, no? Prashant Bhushan. Okay, so Prashant Bhushan. What are the allegations on Prash Prashant Bhushan? Prashant Bhushan is also a very very famous lawyer. And what is the what is the opinion of the what is the opinion of the Supreme Court? Uh, there are there are three judges. Okay, and these three judges they give their opinion in the Prashant Bhushan case. You must you must be knowing that thing. संबडी कुणी ना कुणाला तरी माहिती असेल माहिती आहे का कुणाला आभा अक्षदा अनिकेत धनश्री फ्रान्सिस करिश्मा व्हॉट इज अ केस ऑफ व्हॉट इज अ केस ऑफ प्रशांत भूषण जस एम डायवर्डिंग थोडस हे करतोय व्हॉट हॅपन इन द प्रशांत भूषण केस अँड दिस प्रशांत भूषण केस इज ऑलमोस्ट सिमिलर

प्रशांत भूषण ची केस काय आहे सर बेसिकली तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया शरद बोबडे तर काही महिन्यांच्या आधी एप्रिल मध्ये आय गेस जेव्हा आपल्याला मास्क वगैरे कंपल्सरी केलं होतं तेव्हा त्यांनी ट्विटर वर काहीतरी पोस्ट केलं की बाईक वरून त्याला स्पोर्ट्स बाईकच त्याचा पर्सनल खूप जास्त शॉक आहे त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर त्यांनी काही फोटोज ट्विटरवर अपलोड केले तर त्यावरून कॉन्ट्रोवर्सी झाली की जर भारताचा चीफ जस्टिस असा करतो तर सामान्य माणसं सा वगैरे काय करतील तर मी एक्झॅक्टली ती केस अजून रीड केली नाहीये मी या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या आणि ती खूप महागडी बाईक आहे हो सद्धार सद्धार थे yes. थे तो तो हो सर स्पोर्ट्स बाईकचा खूप जास्त शॉक आहे मला माहिती आहे ही गोष्ट आणि खूप महागडी बाईक आहे ती हो हा तर ते, ते तो यस वेगळा पार्ट आहे आता आपण आपण so, anyway, so, आता ऑनलाईन लेक्चर मध्ये आहोत त्याच्यामुळे आपण खूप जास्त त्या विषयावरती बोलणार नाही ठीक आहे सो एनिवे सो आता त्याच्यावरती काउंटर रिएक्शन्स यायला लागले त्या केसवरती ठीक आहे सो आता कसं आहे ना की वी आर हॅव्हिंग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे आता त्या केसला मी नाही इथे इन्व्हॉल्व्ह करत पण आपण बोलूया याच्यावरती नंतर पण जस्ट आय एम जस्ट आय एम गिव्हिंग ओरिएंटेशन टू फ्यू न्यू स्टुडंट हु जस्ट जॉईन सो कसं आहे की याच्यामध्ये स्टॅटिक पार्ट म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुम्हाला uh, हे नाही करतायत त्याच्या काही डेट्स चेंज होत नाही किंवा त्या गोष्टी चेंज होत नाही आणि आता ज्या रिसेंटली अनेक गोष्टी घडतात तर त्याचं कॉन्स्टिट्युशनल अप्लिकेशन काय आहे इम्प्लिमेंटेशन काय आहे कशा पद्धतीने तुमचे राईट्स uh, right असतात तर त्याला सेफगार्ड करण्यासाठी काय काय यंत्रणा आहे uh, शासनाचा काय रोल असतो ज्युडिशरी जुडि, एक्झिक्युटिव्ह uh, या सगळ्या गोष्टींचा तर तो सगळा इन इन ओव्हरऑल आपल्याला ह्या मध्ये डिस्कस करायचा आहे सो बॅक टू द पॉइंट ओके हा आता याच्यामध्ये मी ही इन्फॉर्मेशन वाचली जसं आता नॅशनल अँथम नॅशनल फ्लॅग ओके okay, um, नॅशनल सॉंग एक्सेट्रा एक्सेट्रा सो so,

ओके येतो सगळ्यांना ऐक नाही ना व्हॉट व्हॉट डू यू नो हिस्ट्री ऑफ दिस जनगण मन दिस सॉंग वॉज बीन सेंग बाय रवींद्रनाथ टॅगोर सॉन्ग काय व्हॉट आय सो सॉरी दिस अँथम वॉज बीन सेंग बाय रवींद्रनाथ टॅगोर हा हु हु हू कम्पोज दिस सॉन्ग रविंद्रनाथ टॅगोर ओके रवींद्रनाथ टागोर ओके अच्छा याच्याबद्दल क्वेश्चन्स येतात अच्छा आणि काय हे कुठे गाण्यात आलेलं होतं हे song what is the actual history of this song what is the, what is the actual history it means we adopted this song as a national anthem of India okay so but what is the actual history behind this song how this song composed?

संजना सतीश शमा सुविधा फरहीन बोलो करिश्मा इट वॉज इट वॉज सैंग इन द मीटिंग सेशन ऑफ इंडियन नेशनल कांग्रेस यस इट वॉज इट वॉज इट वॉज परफॉर्म इन द सेशन ऑफ इंडियन नेशनल कांग्रेस सो विच सेशन इन कलकत्ता सेशन ओके हाँ And 1911 session. It was a 1911 session. Okay, it was a 1911 session. So, what was the purpose of this song? Anybody? Mangita, पता है क्या तुम्हे क्या purpose था इस song का धनेश्वरी? हम्म. कृपा प्रगति चला जाऊ रमेश सांगतो चल ठीक आहे सो बेसिकली धिस सॉन्ग इज अ वेलकम सॉन्ग इट इज कम्पोज ॲज अ वेलकम सॉंग स्वागत गीत म्हणतो ना आपण धिस सॉंग इज कम्पोज ॲज अ वेलकम सॉन्ग अँड इन नाईनटीन इलेव्हन यू मस्ट बी नोईंग दॅट की देअर वॉज अ विजिट ऑफ द जॉर्ज फिफ्थेन जॉर्ज फिफ्थ वॉज अ पर्सन हू लाईक

आता लेक्चर संपल्यानंतर त्याला परत म्हणून बघा आणि मग ते इट वॉज इन फेवर ऑफ होम सो यू विल ऑटोमॅटिकली रिअलाइज की व्हॉट इज अ इंटेन्शन टू लाईक कंपोज दिस सॉंग ओके व्हॉट वॉज अ इंटेन्शन सो दिस सॉंग वॉज संग इन दॅट पर्टिक्युलर सेशन अँड देन वी अडॉप्टेड दिस सॉंग एज अ नॅशनल अँथम त्याच्यामध्ये आता संपूर्ण भारताचं वगैरे आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड बंग वगैरे सगळ्या स्टेटची वगैरे नावं येतात तवशुभ नामे जागे तवशुभ आशिष मागे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात परंतु थोडासा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं तर तुम्हाला काही गोष्टी थोड्याशा लक्षात येतील ठीक आहे सो so, आता जस्ट हे आलं म्हणून आता आपलं नॅशनल सॉंग काय आहे धिस इज नॅशनल अँथ आपलं नॅशनल सॉंग काय आहे वॉट इज अवर नॅशनल वंदे मातरम ओके बरोबर आहे का वंदे मातरम अच्छा वंदे मातरम ओके वंदे मातरम ओके ठीक आहे आता भारत आपला ते स्वातंत्र्य दिन झाला तर लय लोक वंदे मातरम म्हणतात जोर जोड़ जोरात ठीक आहे सो so, आणि ते म्हणजे म्हटलं तर ठीक आहे जर समजा नाही म्हटलं तर मग बरेचदा मग तुमच्याकडे संशयाने पण बघितल्या जाते ऍक्च्युली क्वेश्चन काय कशावरती हे वंदे मातरम इनसाइड नो सॉन्ग अँड देन अँथम वरती एक्झॅक्टली क्वेश्चन्स म्हणजे काय आहे एक्झॅक्टली क्वेश्चन्स म्हणजे नॅशनल अँथम अडॉप्टेड ऑन व्हिच डेट व्हिच इयर नॅशनल सॉन्ग अडॉप्टेड ऑन व्हिच डेट व्हिच इयर वंदे मातरम जर हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर दोन्ही पण सॉन्ग्स महत्वाचे आहेत दोन्हीच्या संदर्भात जसं आता मी हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्हनी थोडस सा सांगतोय ना म्हणून मी ते सांगितलं की नॅशनल अँथम हे एक्झॅक्टली केव्हा गायण्यात आलं कोणी कंपोज केलं कशासाठी कंपोज केलं हा झाला हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आणि कॉन्स्टिट्युशनच्या परस्पेक्टिव्ह जर विचार केला तर भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर कॉन्स्टिट्युट असेंब्लीने त्याला कुठल्या कुठल्या डेटला केलं हा झाला कॉन्स्टिट्युशनच्या पर्सपेक्टिव्ह लक्षात आले पर्स्पेक्टिव्ह समजले तुला हिस्टॉरिकल अँड विथ रिस्पेक्ट टू गिविंग यू सम एक्झाम्पल्स आता तुम्ही वंदे मातरमला घ्या वंदे मातरमला घेतलं तर वंदे मातरम हे कोणी लिहिलं आलं त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात पण तो भाग कशाचा झाला वंदे मातरम ची हिस्ट्री इट इज अ पार्ट ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री ओके सो वंदे मातरम सांगा बरं हु हु इज अ कंपोजर ऑफ वंदे बंकिम चंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र चॅटर्जी ग्रेट ओके नाव इन विच फेमस नॉवेल बंकिमचंद्र चॅटर्जी मेन्शन धिस सॉंग सांगा कुठला कुठलं कुठली कादंबरी होती म्हणजे थोडं मी आता येत आहेत समोर म्हणून मी तुम्हाला हिस्ट्री पण सांगतो आणि कॉन्स्टिट्युशन पण सांगतो आनंदमंट वगैरे आनंद मठ यस आनंद मठ ओके सी आर द क्वेश्चन विच यू कॅन गेट इन एक्झामिनेशन आणि आपण आता जे सुरुवात केली आहे म्हणून थोडस तुम्हाला पण बोर होऊ नये म्हणून मी थोडस क्वेश्चन्स हे करत सांगतोय सो so, आनंद मठ कादंबरी होती ती अच्छा आता त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात आनंद मठ वरती हिस्ट्री मध्ये कसे क्वेश्चन्स येतात बंकिमचंद्रनी आनंदमठ कादंबरी लिहिली आनंदमठ कादंबरीचा जो सब्जेक्ट मॅटर होता तो काय होता व्हॉट वाज मॅटर ऑफ हा व्हॉट वॉज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ आनंद मठ सब्जेक्ट मॅटर म्हणजे सब्जेक्ट मॅटर म्हणजे समजलं विषय काय होता वॉज वॉज अ विषय सब्जेक्ट ऑफ ऑफ दॅट दॅट आनंद मठ क्वेश्चन हा अबाउट द कंट्री इंडिया नाही त्याचा विषय होता संन्यास्यांचा उठाव संन्यासी रिव्होल्ट ओके इफ यू वॉच इफ यू आता घरी गेल्यावरती ना दोन गोष्टी करायच्या की ते तुम्ही ते हिस्ट्री ऑफ नॅशनल अँथम पण काढा आणि हे जे गाणं आहे ना ओरिजिनल जे गाणं आहे जे वंदे मातरम जे गाणं आहे ना ते आता लेक्चर झाल्यानंतर एकदा ऐकून घ्याल ओरिजिनल हा ओरिजिनल सॉन्ग जो मूवी आहे त्या मूवी मधलं सो तुम्हाला सगळे या गाण्यामध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे ते संन्यासी लोक दिसतात आणि ते लेडीज गात असते आणि सगळे संन्यासी लोक तुम्हाला जाताना दिसतात त्या पिक्चरायझेशन मध्ये ओके okay, सो so, आनंद मठचा जो इश्यू होता तो होता इज अ क्वेश्चन इज एक्झामिनेशन हा युपीएससी एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न आलेला आहे ओके सो आता वंदे मातरम एक्झॅक्टली कुठलं म्हणजे वंदे मातरम आणि नॅशनलिझम किंवा देशभक्ती हे परत दुसरे वेगळे विषय झाले त्या विषयावरती आपण नाही जाणार सध्या ठीक आहे सो so, वंदे मातरमचा इतिहास वंदे मातरम ॲज अ राष्ट्र आपण आता राष्ट्रगीत म्हणतो आणि मराठी त्याला राष्ट्रीय गीत म्हणतो so, तर तो पण डिफरन्स लक्षात ठेवा की राष्ट्रगीत इज डिफरंट अँड राष्ट्रीय गीत इज डिफरंट सो नॅशनल सॉंग आणि नॅशनल अँथम याच्यावरती हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनी पण क्वेश्चन्स येतात आणि म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला अडॉप्ट केलं तर त्या कॉन्स्टिट्युशनच्या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत ओके गे? हा एक झाला महत्वाचा पाठ त्याच्यानंतर बघा की आफ्टर अपॉइंटमेंट ऑफ दिस राजेंद्र प्रसाद द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑन ट्वेंटी जानेवारी असेंबली हेल्ड इट्स फायनल सेशन अँड धीज पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युंट असेंबली कंटिन्यूड एज द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया फ्रॉम द फर्स्ट ट्वेंटी सिक्स जानेवारी

So the first Parliament of India was over Constituent Assembly, okay, because the work of the Constituent Assembly, the task of the Constituent Assembly was to form Constitution of India, to, to prepare Constitution of India, that task, that elephantine task, it was finally shouldered by the drafting committee, okay, and then finally Constitution of India, uh, uh, like it was written, it was adopted, it was enacted. ओके okay, आणि मग आपलं जे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचं फायनल सेशन होतं ते सुद्धा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला कम्प्लीट झालं इट कन्क्लुडेड ऑन ट्वेंटी फोर्ट जानेवारी बट धीस वर्क ऑफ कॉन्स्टिट्युंट असेंब्ली इट डिड नॉट एंड अँड धीस कॉन्स्टिट्युंट असेंब्ली कंटिन्यूड ऍज द प्रोव्हिजनल पार्लमेंट नाव द प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे काय तर तात्पुरती तात्पुरत्या संसदेचं काम या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीनी केलं अँड इट कंटिन्यूड

प्रॉपरली निवडणुकीच्या माध्यमातून निवड झालेलं पार्लमेंट हे आलं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की विच ऑफ द ऑर्गनायझेशन कंटिन्यूड ऍज द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया फ्रॉम ट्वेंटी सिक्स जानेवारी फिफ्टी द फर्स्ट जनरल इलेक्शन सो द दन्सर विल बी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली ठीक आहे हे लक्षात घ्या आता ही जी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आहे आणि याच्या ज्या कमिटीज आहेत त्याच्याबद्दल सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशन्स मध्ये आलेले आहे आता त्याच्यामधल्या ज्या काही मेजर कमिटीज आहेत आणि मायनर कमिटीज आहेत आणि ड्राफ्टिंग कमिटी आहे त्याच्या संदर्भात महत्वाचे क्वेश्चन्स येतात जस्ट मिनिट ओके सो नाओ मेजर कमिटीज अँड मायनर कमिटीज अँड द ड्राफ्टिंग कमिटी दिस थ्री आर व्हेरी इम्पॉर्टंट डायरेक्टली यु कॅन गेट क्वेश्चन रिलेटेड टू धीस जसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काही महत्वाच्या कमिटीज आहेत मेजर कमिटीज या कॉन्स्टिट्युंट असेंबलीच्या सो त्यात तुम्हाला जर प्रश्न आला की युनियन पॉर्स कमिटी म्हणजे मॅच द पेअर टाईप क्वेश्चन्स मॅच द पेयर स्वरूपाचे सो, सो, प्रश्न येतात तर मॅच द पेअर मध्ये तुम्हाला विचारलं युनियन पॉवर्स कमिटी सो त्याचा आन्सर जवाहरलाल नेहरू तुम्हाला विचारलं युनियन कॉन्स्टिट्युशन कमिटी जवाहरलाल नेहरू ठीक आहे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी सरदार पटेल आता युनियन पॉवर्स युनियन या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संघ ओके okay? त्याचे संघाचे पॉवर्स म्हणजे आता आपण म्हणतो ना की इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स ओके इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स ओके आर्टिकल फर्स्ट आहे भारतीय संविधानाचा आर्टिकल फर्स्ट आहे या आर्टिकल मध्ये आपण म्हणतो की इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स ओके आता ते युनियन म्हणजे तुमचं राज्यांचा संघ भारत म्हणजे इंडिया दॅट इज भारत इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे आर्टिकल मध्ये कॉन्स्टिट्युशनच्या मग आता त्याच्या संदर्भातली जी कमिटी होती म्हणजे युनियनचे पॉवर्स काय असले पाहिजे केंद्राचे पॉवर्स काय असले पाहिजे त्या संघाचे पॉवर्स काय असले पाहिजे जवाहरलाल नेहरू युनियन कॉन्स्टिट्यूशन संघाचं कॉन्स्टिट्यूशन त्याच्या संदर्भातलं जवाहरलाल नेहरू प्रोविन्शियल कॉन्स्टिट्युशन प्रोव्हिन्सियल प्रोव्हिन्सेस प्रोव्हिन्सेस म्हणजे प्रांत प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी सरदार पटेल ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे इझिली पण लक्षात राहणार कारण तुम्हाला समजा आता असा तुम्ही वाचले नसेल पण एखाद्या वेळेस आता आपलं डिस्कशन होत आहे तुम्हाला जर प्रश्न आला प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी ऍज पर द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हु वॉज द चेअरमॅन ऑफ द प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी सो सरदार पटेल सरदार पटेलांचा रिलेव्हन्स तुम्हाला कुठे येतो ज्यावेळेस इंडिपेंडन्स झालं आणि ज्यावेळेस भारतातल्या अनेक राज्यांचा प्रश्न आला म्हणजे भारतातील अनेक संस्थानांचा भारत भारताच्या संघामध्ये म्हणजे भारत एज अ लाईक ॲज अ इंटिग्रेटेड स्टेट ओके इंडिया ॲज अ इंटिग्रेटेड स्टेट त्याच्यामध्ये मर्ज होण्याचा ज्यावेळेस प्रश्न आला आणि त्यावेळेस अनेक प्रोव्हिन्सेस जे होते तर ते तयार नव्हते सो so, त्यांना uh, हे करण्याचं काम जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून वगैरे झालेलं होतं ठीक आहे म्हणजे देन इंडियन गव्हर्नमेंट अश्युअर्ड ऑल दिस पीपल देअर पार्टिसिपेशन अँड दॅट्स वाय फायनली दिस पीपल दे ऍक्सेप्टेड द प्रपोजल्स ऑफ द देन गव्हर्नमेंट अंडर द लिडरशिप ऑफ द सरदार वल्लभभाई पटेल अँड दॅट्स वाय वी कॅन सी दॅट ही इज कॉल ॲफ द मॅन आहे ना म्हणून त्यांना मग ते लोहपुरुष वगैरे हे म्हणण्यात येतं ठीक आहे तर त्यांचा तो मेजर रोल आहे त्याच्यामध्ये सो प्रोन्शियल कॉन्स्टिट्युशन कमिटी सरदार पटेल ठीक आहे ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे ज्याला आपण मसुदा समिती म्हणतो ही सुद्धा मेजर ही म्हणजे मेजर कमिटी होती आणि ही कमिटी जी आहे तर याच कमिटीचं सगळ्यात महत्वाचं संपूर्ण ड्राफ्ट जो प्रिपेअर झाला संपूर्ण भारतीय संविधानाचा सो या ड्राफ्टिंग कमिटीच्या माध्यमातून तयार झाला आणि म्हणूनच तुम्ही इन जनरल ज्यावेळेस आपण म्हणतो की हु इज द कॉन्स्टिट्युशन ओके चीफ आर्किटेक्ट म्हणजे प्रमुख त्याचा त्याचे रचनाकार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके okay? आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं नेमकं का काम काय होतं कारण ड्राफ्ट प्रिपेअर होणं म्हणजे भारतीय संविधान प्रिपेअर होणं असं आहे त्याच्यात त्यांच्याच तें, माध्यमातून म्हणजे त्यांनीच ती सगळीच्या सगळी जी जबाबदारी आहे त्यांचे जे म्हणजे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे जे बाकीचे जे पर्सन्स होते दोज हु आर अदर मेंबर्स ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी सो दे वेर नॉट ऍसअर त्याला शिल्पकार बोलतात ना म्हणजे मसुदा समितीचे शिल्पकार कोण होते भारतीय संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे चीफ आर्किटेक्ट हा चीफ आर्कि चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो आपण मराठीमध्ये बोलताना रचयिता किंवा शिल्पकार असं म्हणतो आपण ठीक आहे ते मराठी ट्रान्सलेशन झालं त्याचं इज इन इंग्लिश इट इज द चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे आर्किटेक्चर म्हणतो ना आपण आर्किटेक्चर म्हणजे एखादा शिल्पाकृती ठीक आहे सो शिल्पकार ओके सो आपण परत ड्राफ्टिंग कमिटीकडे आपण जाणार आहोत सो लाईक दॅट दॅन त्यानंतर मग बाकीच्या कमिटीज आहेत जसं फंडामेंटल राईट्सची कमिटी आहे त्याचे कोण होते चीफ सो क्रिपलानी आहे जे बी क्रिपलानी ओके देन मायनॉरिटीज कमिटी आहे त्याचे एच सी मुखर्जी ओके त्याच्यानंतर नॉर्थ इस्ट फ्रंटियर चा जो ट्रायबल एरिया आहे त्याच्या संदर्भातली एक सब कमिटी होती त्याचे होते गोपीनाथ बारडोली ओके सो all these persons and all these committees are very much important okay has uh, to me if you are following m lakshmi then m lakshmi is a very uh, like a uh, good book uh, for the preparation of this indian constitution section so um, everybody can get this everybody need to get this book okay and uh, like we shall discuss i will discuss the concepts मी सगळ्याच्या सगळे जे कन्सेप्ट आहेत ते यालाच आपण एक थोडस फॉलो करत मी ते हे करणार आय विल इंटरलिंक सो मेनी थिंगन हिअर सो आय विल इंटरलिंक सो मेनी करंट अफेअर्स ऑल्सो म्हणजे जशी जशी आपली डिस्कशन पुढे जाणार आहे सो आय विल इंटरलिंक सो युनिट टू बाय धीस पर्टिक्युलर बुक एम लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांत मध्ये ह्या सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सेपरेटली तुम्हाला असं काही विशेष द्यायची गरज नाहीये फक्त जिथे मी एक्स्ट्रा बोलतो ते तुम्ही फक्त नोट डाऊन करत चला व्हॉट एव्हर जसं आता मी ते संन्यासी रिवल्ट वगैरे बोललो

की ड्राफ्टिंग कमिटी इज कन्सिडर्ड एज द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच द एंटायर ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय संविधानाचा जो मसुदा होता तो या ड्राफ्टिंग कमिटीने तयार केला ठीक आहे आणि मग ही ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना केव्हा झाली आता तो स्टॅटिक प्रश्न आहे की इट वॉज सेटअप ऑन ट्वेंटी नाईन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हन म्हणजे इमिडिएटली आफ्टर अवर इंडिपेंडन्स ओके म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या चौदा दिवसानंतर म्हणजे पंधरा ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो ओके आपण असं म्हणू शकतो की आपण स्वतंत्र झालो आता स्वतंत्र नक्की झालो की नाही झालो की आणखी काय काय आपल्याला करायचं आहे तो परत आणखी वेगळा मुद्दा होतो ओके परंतु आपण असं म्हणू की आपण स्वतंत्र झालो सो आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो त्याच्या चौदा दिवसानंतर ही ड्राफ्टिंग कमिटी जी आहे तर ही एस्टॅब्लिश करण्यात आली सो ट्वेंटी नाईन ऑगस्ट नाईनटीन फोर्टी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा अशा हे कराव्या लागेल की बाबा ड्राफ्टिंग कमिटी केव्हा गठीत झाली झाली सो पंधराला स्वातंत्र्य मिळाल्याच्या चौदा दिवसानंतर गठीत झाली तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहणार नाही तर मग कधी कधी कसं असतं की देर आर सो मेनी डेट्स समटाइम्स सो मेनी डेट्स ओके अँड वी फॉरगट वी आज वाचलो सात दिवसानं जर मी विचारलं तर तुम्ही परत जर तुम्ही असं काहीतरी क्लिक होईल असं जर लक्षात ठेवलेलं नसेल सो तुम्हाला मग तो प्रॉब्लेम तुम्ही आणखी रिकॉल करण्याचा प्रयत्न करता ओके okay, तर त्याच्यामुळे थोडस लिंकेजेस मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ओके हॅव युअर ओन डेव्हलप युअर ओन लाईक ओन दिस थिंग पॉलिसी ऑर ओन ट्रिक्स टू अंडरस्टँड द थिंग्स अँड टू रिटेन द थिंग्स इन युअर मेमरी ओके सो ड्राफ्टिंग कमिटी दॅट इज कॉन्स्टिट्युटेड ऑन ट्वेथस्ट नाईन फोर्टी सेव्हन अँड धिस कमिटी वॉज इंटरेस्ट विथ द टास्क ऑफ प्रिपेरिंग अ ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन सो देर वेर सेवन मेंबर्स इन्क्लुडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके द पर्सन ऑफ दॅट कमिटी बाकीचे जे मेंबर्स होते त्या मेंबर्स मध्ये गोपालस्वामी अय्यंगार ठीक आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असतील नावा सांगा बरं एक नाव मी सांगितलं होतं दोन नाव सांगितली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सेकंड इज एन गोपाल स्वामी अयंगार बाकीचे कोण कोण होते सांगा कृष्ण स्वामी यस यस अलादी कृष्ण सैयद मोहम्मद सादुल्ला हा 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 यस सैयद मोहम्मद सादुल्ला और एन माधव राव यस एन माधव राव डीपी खैतान हा डीपी खेतान हा त्यांच्या जागी डीपी म्हणजे त्यांची डेथ झाली तेव्हा नाही 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 कृष्णमाचारी जे होते ना सो yeah. कृष्णमाचारी हे डीपी खेतान यांच्या ऐवजी आले होते बिकॉज डी पी खेतान डायड इन नाईनटीन फोर्टी एट ओके डीपी खेतान जे होते खेतान जे होते ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मरण पावले तर त्यांच्या जागी टी टी आले बी एल मित्तर जे होते त्यांनी रिझाईन केलं होतं बी एल मित्तर रिझाईन बिकॉज ऑफ हिज इल हेल्थ सो इन्स्टेड ऑफ बी एल मित्तर इन प्लेस ऑफ बी एल मित्तर एन एन माधवराव ओके एन माधवराव केम इन प्लेस ऑफ बी एल मित्तर सो बी एल मित्तरनी रेझिग्नेशन दिलं होतं त्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे आणि त्यांच्या जागी एन माधवराव आले होते आणि कृष्णमाचारी हे खेतान यांच्या जागी आले होते कारण खेतानचा मृत्यू झाला होता आणि मित्तर यांनी रेझिग्नेशन दिलेलं होतं ठीक आहे सो असे हे मेंबर होते म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर त्याच्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार अलादी कृष्णा स्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला ओके सय्यद मोहम्मद सादुल्ला एन माधवराव मग मा आता माधवराव कोणाच्या जागी आले तर एम फॉर एम लक्षात ठेवू शकता माधवराव फॉर मित्तल सिम्पल आहे माधवराव फॉर मित्तल म्हणजे एम स्टँड्स फॉर एम आणि टी टी कृष्णामाचारी सो कृष्णमाचारी स्टँड्स फॉर खेतान सो के फॉर के अँड हा स्मिता तुझ चेक कर तू तु, तुझं माइक सेटिंग वगैरे चेक कर ओके हां बाकी सगळ्यांना ऐकू येत आहे ना व्यवस्थित एव्हरीबडी येस सर ओके हां ठीक आहे सो दोज हु आर लाईक समटाइम्स गेटिंग प्रॉब्लेम टू हिअर मी सो दे नीड टू चेक और समटाइम्स इट कॅन बी अ प्रॉब्लेम ऑफ नेटवर्क ऑल्सो ओके सो वेअर एव्हर यू आर गेटिंग प्रॉब्लेम सो यू जस्ट लेट मी नो ओके सो दीज वेअर दीज वेअर द सेव्हन मेंबर्स दीज वे आर सेवन मेंबर्स अँड इफ यू सी द पार्टिसिपेशन द ऑरट्रीब्युशन ऑफ Rest of the members, other than Dr. Babasaheb Ambedkar, then uh, it's like a very uh, you means see the drafting committee was made up of these seven members, but the entirely, if you see the entirely who took pains or who took labors for the preparation of draft draft of the Constitution of India, he was Dr. बाबासाहेब आंबेडकर ओके म्हणजे ह्या हे सगळे मेंबर्स होते परंतु या सगळ्या मेंबर्स मध्ये या सगळ्या मेंबर्स मध्ये जो म्हणजे जे सगळीच्या सगळी ज्याला आपण म्हणतो की रिस्पॉन्सिबिलिटी आली ती बाबासाहेब आंबेडकरांवरती आली आणि तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकर हे एक Hello. by the by 19 uh, by like uh, uh, when this drafting committee was constituted okay in 29th uh, on 29th august 1947 and before that when dr ambedkar participated um, uh, into the uh, like uh, into um, the emancipation moment of uh, the, uh, downtrodden sections of the society okay for different sections of the society uh, so he was a recognized leader at the international level. Okay, and he was a, a recognized personality uh, who was a constitutional expert. Who was who was identified as a constitutional expert, uh, accepted as a constitutional expert worldwide. Okay, uh, there were so many uh, like uh, um, constitutional experts of the world, but they considered Dr. Ambedkar as their

सो त्याच्यामधले ते जगविख्यात शास्त्रज्ञ होते एक प्रकारे म्हणजे त्यांचा समाजशास्त्राचा अभ्यास त्यांच्या एवढा समाजशास्त्राचा अभ्यास अभ्यास एवढा एवढा पॉलिटिकल सायन्सचा म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा अभ्यास आज सुद्धा अमर्त्य सेन पासून तर ज्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे सो ते बाकी भारतातल्या कुठल्याही पॉलिटिकल लीडरला कोट करत नाही तर ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोट करतात बिकॉज ऑफ हिज दॅट डेप्थ नॉलेज आणि भारताच्या अनेक सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या संदर्भात ज्या अनेक गोष्टी भारतीय संविधानामध्ये पण आलेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आलेल्या आहेत त्या गोष्टी जर आधीपासून सुरुवातीपासून जर प्रामाणिकपणे जर अप्लाय केल्या असत्या इम्प्लिमेंट केल्या असत्या तर आज आपण जगाची महासत्ता कदाचित झालो असतो परंतु Dudevanitaslan unfortunately this could not happen okay and uh, we can see what are the problems we are facing in uh, last uh, means, uh, since so many years okay so whatever the whatever his um, like uh, in depth analysis of the Indian social system uh, for the development of the Indian economy indian polity uh, establishment of the democracy in India okay establishment of the uh, um, so social justice okay. म्हणजे हे सगळेच्या सगळे ज्याला आपण म्हणतो सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय महिलांच्या अनेक समस्या बॅकवर्ड कम्युनिटीच्या अनेक समस्या मायनॉरिटीच्या समस्या या सगळ्यांवरती त्यांचं ते भारतीय संविधानामध्येच त्यांचं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आलेल्या आहेत त्यांच्या विचारांतून त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत परंतु अनफॉर्च्युनेटली अप्लिकेशन पार्टवरती आपण फेल ठरलो आणि आने म्हणून अनेक गोष्टींच्या अनेक गोष्टीच्या समस्या आपल्या देशामध्ये अजूनही आहेत ओके सो हे बाकीचे जे मेंबर्स होते त्यांचा त्यांचा एक पेरीफेरी होती दे वेर हॅव्हिंग देअर ओन पेरीफेरी अँड दे लाईक दे वॉट एव्हर लिटी बिल्ड कॉन्ट्रीब्युशन दे डीड बट इफ यू सी सो डॉक्टर आंबेडकर ही डेडिकेटेड ही इज ऑलमोस्ट मॅक्झिमम टाइम इन हिज दॅट पर्टिक्युलर फेज फॉर द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन यू पीपल आर नोईंग दॅट की इट इज सेड दॅट की इंडियन कॉन्स्टिट्युशन इज द लेंधिएस्ट कॉन्स्टिट्युशन ऑफ द वर्ल्ड भारताचे संविधान हे जगातील सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे इट इज साईज इज कन्सिडर्ड टू बी द दिफंटाईन साईज या हा जो भारतीय संविधान आहे या भारतीय संविधानाला हत्तीच्या आकाराचं समजलं जातं म्हणजे खूप असं मोठं खूप मोठं लिखित संविधान त्याला म्हणण्यात येतं ठीक आहे तर हे लिखित संविधान का झालं त्याचे कारण भरपूर आहेत है ना भारतीय संविधानाला लिहिण्यासाठी आणि असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं इन जनरल याच्यामध्ये की भारतीय संविधान जर समजा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला नसतं घेतलं तर त्याला कमीत कमी लिहिण्यासाठी सात वर्ष लागले असते असं म्हणतात ठीक आहे भारतीय संविधान किती वर्षामध्ये पूर्ण झालं लिहून धिस इज ऑल्सो क्वेश्चन टू इयर्स uh, हा एक्झॅक्ट एक्झॅक्टली सांगा डोंट डोंट लाईक डोंट डोंट सेवस हा टू इयर्स टू इयर्स मंथ्स अँड एटीन डेज है ना काही ठिकाणी सतरा असतं मेन्शन केलेलं काही ठिकाणी अठरा असतं सो अठरा so, दिवस पकडा तुम्ही दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस है ना आता हे जे लिहिण्यात आलं आणि याच्यासाठी जी प्रचंड मेहनत घेण्यात आली त्याच्यातही सगळ्याच्या सगळ्याच गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या त्यानुसार समजा काही गोष्टी नाही आल्या परंतु एक ओव्हरऑल एक चांगलं संविधान जे भारतीय डेमोक्रेसीला मजबूत करू शकतं तर ते संपूर्णच्या संपूर्ण जे आहेत ता ते त्यांनी पूर्ण बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आता मला सांगा की हा जो कलावधी आहे म्हणजे जे जगातले जे जाणकार आहेत जगातले जे इन्स्ट कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्स आहेत ते असं म्हणायचे हे संविधान जर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी जर कुठल्या आणखी टीमनी दुसऱ्या टीमने घेतलं असतं लिहायला किंवा आणखी कोणी लिहिलं असतं तर कमीत कमी त्याला सात वर्ष लागले असते परंतु बाबासाहेबांनी ते संविधान जे आहे ते इतक्या कमी कालावधीमध्ये आणि इतक्या प्रचंड मेहनत घेऊन ते तयार केलं अँड वाय द क्रेडिट इज गिव्हिंग मीन्स गिव्हन टू हिम एज चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन बिकॉज ही सॅड फॉर लाँग अवर्स त्यांनी त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस त्यांचे हेल्थचे इश्यूज होते त्यावेळेस त्यांनी एक 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 गोष्ट कारण त्यांना ही अप्रतिम एक अपॉर्च्युनिटी होती टू गिव्ह जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस टू मेक धीस कंट्री युनायटेड अँड इंटिग्रेटेड ओके आणि त्यांना ती एक प्रचंड मोठी एक अपॉर्च्युनिटी होती आणि त्या संधीचा सोनं करणं ज्याला आपण म्हणतो की भारतीय संविधानामध्ये हे जे संविधान आहे हे इम्प्लिमेंट होणार आहे आणि याच्यावरती देश चालणार आहे तर याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोव्हिजन्स आले पाहिजे याच्यामध्ये जे डिप्रायवड आहेत जे डिनाइड आहेत जे ऑपरेस आहेत जे सप्रेस आहेत ज्या मायनॉरिटीज आहेत ज्या महिला आहेत भारतीय म्हणजे भारत देशातील सगळ्या हिंदू महिला घ्या की जैन महिला घ्या की मुस्लिम महिला घ्या की आणखी कुठल्या कम्युनिटीच्या महिला घ्या तर त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांचं जे सोशल ऑपरेशन झालेलं आहे अंडर द इन द नेम ऑफ द रिलीजन इन द नेम ऑफ द सोशल कस्टम्स ओके यू मस्ट बी नोईंग दॅट की देअर सो मेनी सो मेनी ऑड कस्टम्स इन इंडिया विच वर प्रिव्हॅलेंट ओके ड्युरिंग द प्री इंडिपेंडन्स पिरियड ऑल्सो अँड इव्हन आफ्टर इंडिपेंडन्स ऑल्सो जसं तुम्ही डॉवरी सिस्टम घेऊ शकता जसं तुम्ही अनेक ठिकाणी बालविवाह बघू शकता विडोजचे प्रॉब्लेम्स बघू शकता बॅकवर्ड कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स बघू शकता कास्ट कॉन्फ्लिक्ट कास्ट अट्रॉसिटीज बघू शकता कम्युनल बघू शकता पॉवर्टी बघू शकता तुम्ही सो देर वेर सो मेनी प्रॉब्लेम्स ऑफ द सो मेनी पीपल इन इंडिया सो मेनी सेक्शन ऑफ द इंडिया देर वॉज नो इवन इंटिग्रिटी इन इंडिया बिकॉज वी वेआर डिव्हायडे ऑन द बेसिस ऑफ द कास्ट लाईन्स ऑन द बेसिस ऑफ द कम्युनल लाईन्स ऑन द बेसिस ऑफ द रिजन ऑन द बेसिस ऑफ द रिलीजन ऑन द बेसिस ऑफ द डिफरंट डिव्हिजन्स ऑफ द कंट्री म्हणजे रिजन्स होते वेगवेगळे अजूनही बघा आपण भांडतोच आहोत ना कोणी ते साऊथचा सा असला तर ते नॉर्थवाल्याशी पटत नाही नॉर्थचा असला तर ईस्ट नॉर्थ ईस्ट वाल्याशी पटत नाही है ना मराठी वाद आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये येतोच आहे ना तर हे अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्याला एक सोल्युशन देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारतीय संविधानामध्ये त्यांचा जो काही प्रचंड अभ्यास होता वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टींचा तर तो त्याच्यामध्ये हे केला असं नाही की त्यांनी जे काही गोष्ट त्यांनी व्हॉट एव्हर ही रिटर्न सो दॅट इज ऍब्सुटली ऍक्सेप्टेड दॅट लाईक व्हॉट एव्हर ही मेन्शन इन ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन सो इच अँड एव्हरीथिंग इट वॉज डिस्कस्ड ऑन द फ्लोर ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंबली ईच अँड एव्हरीथिंग इट वॉज डिस्कस ऑन द फ्लोर ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंबली

पब्लिकला अमेंडमेंट करण्याची संधी देण्यात आली म्हणजे पब्लिकचे ओपिनियन पब्लिकला ओपिनियन त्याच्यावरती ओपिनियन सुचवा मग त्या रेकमेंडेशन आल्यानंतर त्याच्यावरती विचार होणार या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये झालेल्या आहेत आता आपल्याला ते काही सगळ्याच्या सगळं डिस्कस नाही करायचं बिकॉज दे डोंट हा क्वेश्चन रिलेटेड टू धिस डेव्हलपमेंट ओके uh, uh, okay. परंतु सगळं uh, सगळ्याच प्रश्नांना किंवा ज्या काही डिबेट झाल्या त्यांना उत्तर देण्याचं काम मात्र हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ऑन द फ्लोर ऑफ द असेंबली म्हणजे जर कोणी जर म्हटलं असेल की टू टू इन्सर्ट धिस आर्टिकल ऑर धिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया सो ही ही जस्टिफाईड की वाय इट इज नेसेसरी म्हणजे हे का आवश्यक आहे हा शब्द का आवश्यक आहे वाय देर इज अ नेसेसिटी ऑफ द सो अँड सो ओके फंडामेंटल राईट्स काय आहेत मग त्याच्यामध्ये आर्टिकल फोर्टीन जे अशा स्वरूपाच्या त्या डिस्कशन झाल्या डिबेट झाल्या आणि नंतर भारतीय संविधानाचा जो ड्राफ्ट आहे तो फायनली त्या सव्वीस नोव्हेंबरला ऍडॉप्ट आणि एनॅक्ट करण्यात आला ओके okay, तर ही प्रोसेस सुरू झाली आणि मग त्याच्यावरती रिडिंग त्याच्यावरती डिस्कशन त्याच्यावरचे डिबेट्स त्याच्यावरच्या चर्चा त्याच्यावरती लोकांचे कमेंट्स पब्लिक ओपिनियन आणि मग त्याच्यातून त्या आपलं भारतीय संविधान जे आहे निर्माण झालं सो कीप इन माइंड समटाइम्स यू कॅन गेट क्वेश्चन म्हणजे आतापर्यंत तर असं हे विचारलेलं नाही आहे त्याच्याबद्दल किंवा पहिलं रीडिंग झालं दुसरं रीडिंग वगैरे बट इफ इट इज नॉट आस्क इट इट कुड बी आस्क इन द फ्युचर एक्झामिनेशन ऑल्सो ओके यू कॅन नॉट डिनाई दॅट की दे विल नॉट आस्क दिस क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू दिस डेव्हलपमेंट सो ते सुद्धा जसं तुम्हाला इथे जर एखादा क्वेश्चन आला की थर्ड रीडिंग ऑफ द ड्राफ्ट स्टार्टेड ऑन वीच फॉलोइंग डेट्स एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस सारख्या एक्झाम्स मध्ये किंवा एमपीएससी च्या एक्झाम्स मध्ये असे फॅक्च्युअल क्वेश्चन्स वगैरे येतात तिसर जे तिसर जे रीडिंग होत या मसुद्याचं तिसर तिसर रीडिंग केव्हा सुरू झालं सो so, चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ओके okay. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोशन मोशन म्हणजे एक प्रस्ताव जो आहे तो हे केला द कॉन्स्टिट्यूशन ऍज सेटल्ड बाय द असेंबली बी पास ओके

एक प्रस्ताव मांडला कशाचा प्रस्ताव होता द कॉन्स्टिट्युशन ऍज सेटल्ड बाय द असेंबली बी पास हा तो प्रस्ताव होता द दोन्स्टिट्युशन ऍज सेटल्ड बाय द असेंबली बी पास ओके त्या समितीने घटना समितीने जे आहे जे हे केलेलं आहे तर त्याला पास केलं पाहिजे म्हणजे जे संविधान बनवलेलं आहे त्याला पास करावे आणि मग फायनली हे जे मोशन होता हा जो प्रस्ताव होता तो चौदा नोव्हेंबरच्या नंतर सव्वीस नोव्हेंबरला पारित करण्यात आला आणि मग त्या दिवसाला आपण कॉन्स्टिट्युशन डे म्हणतो आणि मग त्या दिवशी किती लोकांच्या सिग्नेचर झाले आता याच्या संदर्भात क्वेश्चन आहे की कि किती लो किती लोकांचं लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण होतं वगैरे ह्या प्रश्न सुद्धा आलेला आहे सो so, किती लोक होते टोटल आउट ऑफ द टोटल टू नाईन्टी नाईन मेंबर्स ऑफ द असेंब्ली असेंबलीमध्ये कॉन्स्टिट्युंट असेंबलीमध्ये दोनशे नव्याण्णव मेंबर्स होते त्याच्यापैकी प्रेझेंट किती होते टू एटी फोर ओके टू एटी फोर वेअर डे अँड साइन द कॉन्स्टिट्युशन ओके सो हे हे अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात म्हणजे दोनशे नव्याण्णव पैकी किती लोकांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केल्या एमपीएससी सारख्या परीक्षांना हे असं एकदम फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात इन युपीएससी आस्क दिस काइंड ऑफ व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन्स बट समटाइम्स दे कॅन आस्क यू दिस काइंड ऑफ वेळेस एखाद्याचा एखाद्या एखाद्या कंपोजरनी पेपर सेट करणारे जे असतात त्यांनी जर विचारलं तर असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे सो so, बघा आता ज्या दिवशी आपण ते कॉन्स्टिट्युशन अॅडॉप्ट केलं त्या दिवशी भारतीय संविधानामध्ये काय होतं तर प्रियांबल होती प्रारूप थ्री नाईन्टी फाय आर्टिकल्स आणि एट शेड्युल्स ओके आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेसचे लॉ मिनिस्टर आणि त्याच्यानंतर मग याचं फायनली एनफोर्समेंट जे झालं सो so, त्या एन्फोर्समेंटच्या वेळेस कोणते कोणते प्रोव्हिजन्स एनफोर्स करण्यात आले तर त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली दिलेलं आहे की सम ऑफ द कॉन्स्टिट्युशन पर्टेनिंग टू द सिटीजनशिप हा प्रश्न याच्या आधी आलेला आहे म्हणजे वेन ऑन ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर वी अडॉप्टेड धीस कॉन्स्टिट्युशन सो हाऊ मेनी प्रोव्हिजन्स वेअर पर्टिक्युलरली इम्प्लिमेंटेड ऑर एनॅक्टेड सो सिटिजनशिप ओके म्हणजे नागरिकत्व त्याच्यानंतर इलेक्शन्स म्हणजे निवडणुका प्रोविजनल पार्लमेंट म्हणजे ज्याला आपण तात्पुरतं किंवा हंगामी संसद म्हणतो ते टेम्पररी अँड ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स जे तात्पुरते आणि uh, मध्यवर्ती ट्रान्झिशनल म्हणजे um, एका पर्टिक्युलर पुरता मर्यादित आहेत ते सो तात्पुरते टेम्पररी अँड ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स अँड शॉर्ट टायटल कंटेन इन द आर्टिकल फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन सिक्स्टी थ्री ट्वेंटी फोर थ्री सिक्स्टी सिक्स थ्री सिक्स्टी सेव्हन थ्री सेवेटी नाईन थ्री एटी थ्री एटी एट थ्री नाईन्टी वन थ्री नाईन अँड थ्री नाईन्टी थ्री के सो हे असे पद्धतीचा प्रश्न सुद्धा याच्या आधी आलेला आहे ओके okay. एका मध्ये हा प्रश्न सुद्धा आलेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर द रिमेनिंग प्रोव्हिजन्स द मेजर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन केम इंटू फोर्स ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी म्हणजे हे जे आहे सव्वीस नोव्हेंबरला काय काय इम्प्लिमेंट आलं एनॅक्ट करण्यात आलं तर सिटीजनशिप बिलकुल पाठच पाहिजे दुसरं काय तर इलेक्शन निवडणुका म्हणजे नागरिकत्व सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर निवडणुका महत्वाचा आहे प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे हंगामी हे तुमचं संसद टेम्पररी आणि काही ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स ओके तात्पुरते आणि मग शॉर्ट टायटल कंटेंट इन द आर्टिकल फाईव्ह मग आर्टिकल फाईव्ह पासून तर आता नॉर्मली हे आर्टिकल्स वगैरे नाही विचारणार पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं सिटीजनशिप इलेक्शन त्याच्यानंतर प्रोव्हिजनल पार्लमेंट आणि टेम्पररी अँटी ट्रान्झेशनल प्रोव्हिजन ओके आणि नंतर मग बाकीचा जो पार्ट आहे तो तो ट्वेंटी सिक्स जानेवारी पासून अडॉप्ट करण्यात आला धिस डे इज रेफर टू इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ द डेट ऑफ इट्स कमेन्समेंट अँड सेलिब्रेटेड एस द रिपब्लिक डे ओके सो त्याचा रिलिव्हन्स मी तुम्हाला सांगितलं की वाय दॅट डे ट्वेंटी सिक्स जानेवारी हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स ऑफ लाओर सेशन कम्प्लीट इंडिपेंडन्स रेझोल्युशन ट्वेंटी सिक्स जानेवारी थर्टी वॉज डिक्लेअर्ड ॲज द फर्स्ट डे ऑफ इंडिपेंडन्स बाय द काँग्रेस पार्टी ठीक आहे सो अशा पद्धतीने भारतीय संविधानाचं uh, ही जी uh, म्हणजे Uh, creation of the Constituent Assembly. Why Constituent? Uh, on the recommendation of which uh, uh, commission that Constituent Assembly was constituted. So on the recommendation of the Cabinet Mission Plan uh, in 1946, Constituent Assembly constituted. Uh, uh, the different settings of the Constituent Assembly, 9th December 1946, Dr. Sachidananda Senna, he was chosen as the temporary uh, President of the um, Assembly. 11th December, Dr. Rajendra Prasad and then two other vice presidents 13 december proposal of the objective resolution finally that objective resolution was passed and that proposal of the ob objective resolution it was made by um, jawaharlal nehru so jawaharlal nehru the credit to uh, like uh, the credit to prepare or to make the preamble of the constitution it is uh, given to the jawaharlal nehru okay and finally that uh, resolution with respect to the preamble of the constitution it was uh, finally adopted ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्याच्यानंतर मग तुमच्या वेगवेगळ्या ज्या कमिटीज आहेत तर त्याच्यामध्ये मग कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या कमिटीज त्याचे अध्यक्ष कोण होते मायनर कमिटीज सब कमिटीज आणि अल्टिमेटली मेजर कमिटीमधली ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्टिंग कमिटी, कमिटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चौदा दिवसांनी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला गठीत करण्यात आली सात मेंबर्स होते एकाचा मृत्यू झाला खेतांचा मृत्यू झाला म्हणून कृष्णमाचार्य आले आणि ते मित्तरचा मित्तरनी रेझिग्नेशन दिलं इल हेल्थ म्हणून म्हणून माधवराव आले आणि बाकीचे लोक होते बाबासाहेब आंबेडकरांचं जी काही बुद्धिमत्ता होती त्यांचं जे इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी होती नॉलेज होतं ते जगविख्यात वेगवेगळ्या याच्यामध्ये जे एक्सपर्टीज म्हणून ओळखलेले होते सो so, त्यांनी त्यांचा संपूर्ण डेडिकेशन देऊन भारतीय संविधानाला खूप प्रॅक्टिकल बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला अँड लाईक uh, like, uh, असं नाही की त्यांच्यात सगळ्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये आल्या काही गोष्टी त्यांना ज्या अपेक्षित होत्या त्या म्हणजे आलेल्या आहेत परंतु वेगवेगळ्या स्वरूपात आलेल्या आहेत त्या म्हणजे जसं फंडामेंटल मध्ये ज्या काही गोष्टी त्यांना आणायच्या होत्या तर त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून आले डी च्या माध्यमातून ठीक आहे तो वेगळा विषय आहे आणि फायनली त्यांचं असं स्टेटमेंट सुद्धा होतं की ही घटना राबवणारे जर चांगले लोक असतील तरच या घटनेचा उपयोग आहे जर घटना राबवणारे चांगले जर नसतील तर या घटनेचा उपयोग नाही म्हणजे स्टेटमेंट थोडंसं वेगळं आहे मी माझ्या भाषेत सांगितलं तुम्हाला की घटना कितीही सुंदर असली परंतु उपयोग त्याचा वापर करणारे किंवा त्याला अंमलात आणणारे जर चांगले नसतील तर ती त्याचा काही हे नाही आहे आणि घटना खूप चांगली नसेल परंतु वापर करणारे जर चांगले असतील म्हणजे इम्प्लिमेंट करणारे जर चांगल्या मानसिकतेचे असतील तर मग ती खूप हे जरी नसलं ते ते डॉक्युमेंट तरी खूप चांगलं नसलं तरी सुद्धा लोकांचं जे वेलफेअर आहे तर ते होऊ शकतं ओके सो इन शॉर्ट इन अ सेन्स इट वॉज द अल्टीमेट एम ऑफ द कॉन्स्टिट्युशन वॉज टू मेक पीपल हॅपी ओके व्हॉट्स टू क्रिएट वेलफेअर स्टेट ऑफ वेलफेअर स्टेट इन इंडिया द विच इज लाईक इफ यू सी इफ यू सी द हिस्ट्री ऑफ इंडिया देन इन एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया द फर्स्ट एम्पेरर Uh, samrat ashoka okay so uh, if you study the ancient indian history then the samrat ashoka is considered to be the first emperor of india or the in fact the first uh, emperor of the world who uh, like uh, who considered his uh, subjects as uh, uh, as uh, children's okay as his children's when the subject uh, uh, prajela प्रजेला मुला समान ट्रीटमेंट देणारा पहिला जो शासक होता आणि जो राजा नव्हता तर तो महान सम्राट होऊन गेला सो ही वॉज अशोका ओके अशोका द ग्रेट सो ती जी पॅटर्नल uh, 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 एक मेंटॅलिटी जी होती जो आउटपुट uh, एक जो अप्रोच होता सो दॅट इज दॅट वॉज एक्सपेक्टेड अँड लाईक डॉक्टर आंबेडकर वॉज ऑल्सो हॅव्हिंग धिस पॅटर्नल अप्रोच विथ रिस्पेक्ट टू द इंडियन पीपल त्यांना त्यांच्या मनामध्ये सुद्धा तीच भावना होती की भारतातील लोकांना जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विखुरलेले आहे सो so, त्यांना सुद्धा सगळ्या संधी या मिळाल्या पाहिजे आणि देशामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ज्याला आपण म्हणतो जस्टिस लिबर्टी इक्वेलिटी अँड फ्रेट इट शुड बी मेंटेन इन द इन द इंडिया ओके त्याच भावनेतून त्यांनी ते संविधानामध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या त्या एक एक गोष्ट इन्सर्ट होत असताना त्याच्यावरती अनेक डिबेट झाल्या चर्चा झाल्या आणि त्याच्यातून फायनली संविधान जे आहे तर ते अॅडॉप्ट करण्यात आलं आणि अॅडॉप्ट करण्याची डेट ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर आहे एनॅक्ट फायनल एनॅक्टमेंटची डेट ही ट्वेंटी सिक्स जानेवारी आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या डेट्स मी तुम्हाला सांगितल्या आफ्टर दॅट म्हणजे हे झाल्यानंतरच जे आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फ्लॅगच जे आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस इंडियन फ्लॅग ओके आणि त्याच्यानंतर मग चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला तीन गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये नॅशनल अँथम नॅशनल सॉंग आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया जानेवारी आणि मग ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी पासून तर पहिल्या इलेक्शन पर्यंत फर्स्ट जनरल इलेक्शन पर्यंत कॉन्स्टिट्युंट असेंब्ली जी आहे तर ती आपली प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणून त्या इनी काम केलं ठीक आहे so, सो या सगळ्या गोष्टी आहे विच आर रिलेटेड टू युअर बेसिकली लाइक युअर मेकिंग ऑफ द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ओके मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर अदर थिंग्स इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू दिस अनेक कमिटीज वगैरे बद्दल मी सांगितलं होतं तुम्हाला विचारलं जाईल सो याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत आता ते एका एका कमिटीचं नाव वगैरे सांगणं ते काही प्रॅक्टिकली इथे पॉसिबल होणार नाही आपल्याला ओके आता यामध्ये ना याच्यामधलं जो दुसरा जो पार्ट आहे महत्वाचा दॅट इज प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरा एक हे आहे म्हणजे भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर भारतीय संविधान नेमकं कसं आहे त्याचे सॅलेंट फीचर्स जे आहे तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे दोन गोष्टी भारतीय संविधानाशी रिलेटेड आणखी दोन गोष्टी महत्वाच्या म्हणजे एक तर प्रिएम्बल काय आहे

ते काय आहे म्हणजे जसं आता क्रिटिसिजम म्हणतो आपण त्याला की मेनी ऑफ द पीपल दे आर हॅव्हिंग लाईक देर इज अ ग्रुप इन द सोसायटी ऑल्वेज देर इज अ ग्रुप इन द सोसायटी हु हू हुज वर्क इज टू क्रिटिसाइज ओके हुज वर्क इज टू क्रिटिसाइज म्हणजे सगळ्या कालखंडामध्ये हा एक ग्रुप असतोच कार्यरत आणि तो क्रिटिक्स करत असतो आणि खूप एक चांगली सेईंग आहे की मराठीमध्ये एका संतांनी म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी ओके okay, निंदकाचे घर म्हणजे काय तर क्रिटिसिजम करणारा हा असलाच पाहिजे तुमच्या अवतीभोवती म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोग्रेस तुमच्या इंडिव्हिज्युअल साठी सुद्धा म्हणजे यु कीप इन माइंड की इफ तुम्हाला सगळे जण जर चांगलंच म्हणत असतील तर ते योग्य नाही आहे ओके okay, तुम्हाला कोणीतरी वाईट म्हणणार सुद्धा पाहिजे ओके okay, म्हणजे वाईट जर म्हटलं किंवा तुमच्या जर कोणी चुका काढल्या इफ संबडी इज आयडेंटिफाईंग दॅट यू आर रॉंग and if you are accepting uh, that particular opinion in a uh, like uh, in with heavy uh, like with uh, what you can say with a matured uh, heart so you are having chance at, or you are having scope for the development otherwise if you are thinking that you know i am the right person and i am the like very gentleman or i am a very ideal personality and somebody is saying that you are doing wrong and if you are not accepting सो मग ते तुम्ही ज्याला आपण म्हणतो की सुपिरियर कॉम्प्लेक्स त्या कॉम्प्लेक्स मुळे तुमचा विकास होत नाही आणि तुम्हाला तुम्ही स्वतःलाच अतिशहाने समजायला लागता तर तो अप्रोच व्यवस्थित नसतो तसंच एखाद्या सुद्धा असू शकतं जर समजा कोणी म्हटलं की या डॉक्युमेंटमध्ये ह्या त्रुटी आहे सो ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही जर ते म्हणणं जर व्हॅलिड असेल तर ओके आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये अमेंडमेंट वगैरे करता येऊ शकतात सो द सेम थिंग इज रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑल्सो देर आर फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन द बेस्ट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऍट द सेम टाइम आर थिंग्स लाइक इज इज द द ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की म्हणजे कोणी म्हटलं की बाबा नाही खूपच मोठं झालेलं आहे मग फारच लेंदी झालेला आहे मग याची लँग्वेज जी आहे तर ती फारच डिफिकल्ट आहे सर्वसामान्य लोकांना समजणार नाही ओके आणि तसंही जर तुम्ही त्यावेळेस जर बघितलं असेल तर भारताचा जी लोकसंख्या होती ती मोस्टली इलिटरेट होती त्याच्यातले लिटरेट असलेले फार कमी लोक होते आणि जे लिटरेट होते ते सगळेच्या सगळे एका पर्टिक्युलर सेक्शनशी से रिलेटेड होते त्याच्यामुळे आणि लिटरेट इलिटरेट का होते किंवा त्यांना ती लँग्वेज का नव्हती समजत कारण आपल्या देशातील एका व्यवस्थेनी त्या लोकांना अनेक लोकांना हजारो लाखो लोकांना शिक्षणाचा अधिकारच दिलेला नव्हता आणि त्याच्यामुळे इलिटरसीचं प्रमाण आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे हे जे काही ऍलिगेशन्स ऑर्ग्युमेंट्स क्रिटिसिजम आहे हा पार्ट सुद्धा आपण कन्सिडर करू ओके सो आपण आता तो पार्ट पुढे चालू करणार आहोत नव एनीबडी इज हॅव्हिंग क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू धिस पर्टिक्युलर थिंग धिस पर्टिक्युलर डिस्कशन विथ रिस्पेक्ट टू बिकॉज व्हॉट इअर द रिक्वायर्ड थिंग विथ रिस्पेक्ट टू एक्झामिनेशन दॅट आय हॅव डिस्कस टू यू

किन्नरी क्षितिजा कुणाल मंगिता बोलो रिम्पल प्रमिता रोशन सलोनी सगळ्यांचे नावच घेऊ का आता अच्छा सो सो एम यू डोंट हॅव एनी क्वेश्चन ओके ओके म्हणजे सायलेन्स लाईक सायलेन्स शुड बी कन्सिडर्ड एज अ नो क्वेश्चन राईट हा तुम्ही गृहित धरू की तुम्हाला काही हे नाहीये कारण हा काही असा खूप कन्सेप्चल नव्हताच पार्ट फॅक्च्युअल आणि हे थोडस एक बॅकग्राऊंड होता सांची एनी एनी डाऊट क्षमा क्षमा तुला डाऊट आहे काही क्षमा नो नो ओके ठीक आहे अच्छा सलोनी तुला काही डाऊट आहे सलोनी समीधा यस वाले खूपच आहेत आपल्या इकडे सर डाऊट असणार नंतर विचारणार सर तुम्हाला बार 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 हे खूप छान आन्सर झालं एकदम डिप्लोमॅटिक आन्सर झालं परफेक्ट आन्सर झालं ओके ठीक आहे प्रगती प्रगती प्रमिता ओके आभा no, 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 आभा किन्नरी क्षितिजा कुणाल no, अच्छा ठीक आहे no, संगीता चलो ठीक आहे ओके चलो ठीक आहे चलो अच्छी बात है आप लोग एकदम मोटिवेटेड हैं ठीक है